सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि लेटेस्ट न्यूज बघा. परळी आंबाजोगाई रस्त्यावर कन्हेरवाडीच्या अलीकडे असलेल्या एका डोंगराचे खोदकाम सुरू असताना एक पुरातन मूर्ती सापडली आहे. त्या मूर्तीच्या भोवती एक भला मोठा नाग वेटोळे घालून बसल्याचे खोदकाम करणाऱ्याला दिसले. बघता बघता ही गोष्ट सगळीकडे पसरली आणि बघ्यांची गर्दी जमली. परळीपासून जवळच असलेल्या कन्हेरवाडीच्या अलीकडच्या डोंगराचे JBCच्या सहाय्याने खोदकाम करून त्यातून निघालेली माती, दगड, मुरुम परळी ते अंबाजोगाई केंद्रीय राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू आहे. त्या कामासाठी या मुरुम व मातीचा वापर होतो. आज JBCने डोंगर माथ्यापासून ते जमीनपर्यंतच्या 25 फूट खाली अंतरावर सोमवारी सकाळी 10 वाजता प्राचीन मूर्ती आढळली. त्या मूर्तीच्या पाठोपाठ अचानक एक भला मोठा नाग मूर्तीजवळ वेटोळे घालून बसला. JBC चालकाने पुन्हा डोंगर खोदण्याचा प्रयत्न केला असता त्या भल्या मोठ्या नागाने आपला फणा वर काढून जोराचे फुत्कार सोडले. हे दृश्य पाहून JCB चालकाने JCB मागे घेऊन पळ काढला व JCB गेल्यानंतर तो नाग मूर्तीला वेटोळे घालून बसला. बघता बघता ही बातमी सर्वत्र पसरताच तेथे बघ्यांची गर्दी उसळली. या ठिकाणी परळीचे तहसीलदार शारद झाडके, नायब तहसीलदार सदानंद बरदाळे, मेजर गर्ज यांनी भेट दिली.